श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामीमय ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्यावर स्वामीची कृपा असो हे स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई, मला अनुभव सांगायचा आहे. हा ताई सांगा. हा मला हा आलेला अनुभव मकर संक्रांतीच्या दिवशीचा आहे. बर, मकर संक्रांतीला आपण अर्थात स्वामी माऊलींचा आशीर्वाद घ्यायला महाराजांच्या मठात गेलेले. तर मठातून बाहेर येताना एक व्यक्ती म्हणजे काका आले गाडी जवळ आमच्या आणि आम्हाला सांगू लागले की ताई मला म्हणे जेवायला द्या तुम्ही, काहीतरी जेवण घेऊन द्या किंवा मला काहीतरी शिधा द्या तुम्ही. तर आम्ही त्यांना पहिले पैसे देऊ केले. म्हटलं तुम्ही पैसे सध्या घेऊन ठेवा, आम्ही म्हटलं जाऊन येतो, आमचं एक काम आहे, 10 मिनिटात आमचं ते काम होईल आणि आम्ही लगेच येतो इकडे. तर ते म्हणाले की नाही नाही मला म्हणे ताई पैसे नको, आणि म्हणे समोरच जे मठ आहे तिथे म्हणे रोज अन्नदान केलं जातं, तर म्हणे मला एकट्यापुरती नाही तर मला माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी जेवण हवंय, म्हणजे जेवण करायचं आहे आम्हाला, तर तुम्ही आम्हाला शिधा घेऊ मला तुम्ही शिधा घेऊन देऊ शकता का? म्हणजे डायरेक्ट त्यांनी हे वाक्य वापरलं का, म्हणजे शिधा द्या म्हणून? हा हा शिधा द्या आम्हाला तांदूळ, म्हणजे त्यांनी असं मागणी केली डाळ तांदूळ तेल मीठ असं काहीतरी देऊ शकाल का मला? बापरे, हो असं ते म्हणाले. तर आणि मी म्हणजे मला एकदम प्रश्न पडला, अरे बापरे हे पैसे घेत नाहीत आणि हे, आणि आपल्याला एक वाटत ना की अरे स्वामी तर नाही आले आपली परीक्षा घ्यायला, हो ना, हा असं एक असं मनामध्ये प्रश्न आलाच माझ्या. आणि मग मिस्टर म्हणाले की नाही आपण जाऊन येऊ, आणि आम्ही जिथे ज्या मठाच्या बाहेर उभं होतो तिथे आजूबाजूला किराणा मालाचं दुकान नसल्यामुळे त्यांना मी म्हटलं आम्हाला 10-15 मिनिटं द्या, आमचं एक काम आहे, येताना पटकन गाडी म्हणजे फोर व्हीलर असल्यामुळे पटकन ते करत लगेच येतो आम्ही, तुम्ही दादा इथे थांबा म्हणून मी ते थांबावे ना म्हणून आम्ही त्यांच्या हातात मुद्दामून दक्षिणा दिली. त्यांना म्हटलं ह्याचं आहे ना तुम्ही काहीतरी तुम्हाला खा, तुमच्या फॅमिलीसाठी आम्ही तुम्ही जे म्हणालात ना आता तोंड म्हणजे तुमच्या मुखातून जे काही आलंय ते आम्ही सगळं घेऊन येतो दोघ जण, फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या तुम्ही. ते म्हणाले नाही ताई तोपर्यंत मला वेळ नाही इथे थांबायचा तुम्ही येईपर्यंत. मी म्हटलं हो दादा असं कसं होणार, इथे आजूबाजूला किराणा मालाचं दुकान नाहीये आणि गाडी हे कर गाडीने येईपर्यंत थोडासा तरी वेळ लागेल, आणि ते सामान बांधेपर्यंत दुकानदार तोपर्यंत तरी आम्हाला वेळ जाईल ना सामान काढेपर्यंत बांधेपर्यंत, हो ना. हा ते म्हणाले बघतो मी म्हणे बघू म्हणे, मग तुम्ही एवढं म्हणताय तर मी थांबण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून पण मी ताई तुम्हाला सांगू नाही शकत मी थांबेन की नाही तेवढा वेळ. बापरे, हो. आणि मग आता मी म्हटलं आता करायचं काय, मिस्टर म्हणाले जिथे आपण जाणार होत त्या ठिकाणी फक्त 10 मिनिटं काम उभे उभेच करून येऊया, बसूया पण नको तिकडे, काम करून लगेच येऊया आपण. आणि बोलल्याप्रमाणे आम्ही तेच केलं, तिथे थांबलो पण नाही, 10 मिनिटाच्याही आत आम्ही पटकन निघालो, कारण आम्हाला दोघांना खूप हुरहुर लागलेली की महाराजच आहेत ते, काही आपली परीक्षा घ्यायला आलेत, कारण ते पैसे घेत नव्हते, मी जबरदस्तीने दिले पैसे हातात त्यांच्या की दादा तुम्ही घ्या हे पैसे मी पटकन जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, तुमच्या फॅमिलीसाठी आम्ही ते सगळं तुम्ही जे मुखातून बोललात ना ते सगळं आम्ही आणतो. आणि येताना आम्ही किराणा मालाच्या दुकानात गेले, त्यांनी जसं दादांनी सांगितलेलं तसं आम्ही ते सगळं सामान घेऊन आलो. त्यांनी काही फार नव्हतं सामान सांगितलं, जे आपल्याला अन्न आपण शिजवतो तिथपर्यंतच त्यांनी क्वांटिटी काही खूप काही मोठी लिस्ट नव्हती दिली आम्हाला, 5-6 गोष्टी सांगितलेल्या. म्हणजे काय काय सांगितलं होतं त्यांनी तरी? डाळ तांदूळ तेल मीठ आणि मी एक असं कडधान्याचं एक काहीतरी मी त्यांना घेऊ म्हणजे असं साखर पण घेतली मी, त्यांनी नव्हती सांगितली पण मी माझ्या इच्छेने घेतली. आणि कडधान्याचं मी काहीतरी वटाणा का मूग हिरवं असं काहीतरी मी घेतलं, तर मला क्लिअरली आठवत नाही कारण हा माझा मागच्या वर्षीचा अनुभव आहे. मागितले पण ते सगळं आपलं शीता टाइपच मागितले ना. हो. त्याने डाळ तांदूळ आणि तेल मीठ मागितलेलं, पण ह्या बाकीच्या 2 गोष्टी हे मी माझ्या स्वखुशीने दिले. आमच्या दोघांची स्वखुशी होती याच्यात की आम्हाला वाटलं नाही महाराजच आलेत परीक्षा घ्यायला, पण ती व्यक्ती पैशांनाही नाही म्हणते म्हटल्यावरती बघा ना ताई आजकाल काय करतात, पैसे पण पाहिजे असतात लोकांना आणि ते पण पाहिजे असतात. आता दान करते वेळी आपण काय एवढा विचार करत नाही, पण मी पैसे देते तरी ती व्यक्ती नाही म्हणते म्हटल्यावरती तुम्ही विचार करा ना. मग आम्हाला तो एक प्रश्न एक उमटत होता की महाराजच आलेत करून, मनात एक हुरहुर लागलेले की नाही महाराजच आहेत, पण आता तिकडे जाणंही महत्वाचं आहे. 10 मिनिटाच्या आत तिथून निघालो, सामान घेतलं, किराणा मालाच्या दुकानात गेलो,
सामान घेतलं, सगळं पॅकिंग करून वगैरे त्यांच्याकडून आलो मठाच्या इथे, जिथे ते व्यक्ती आम्हाला भेटलेले. शॉप एक तेव्हा क्लोज होत, लास्ट इयर आय थिंक सो रविवार आलेला. रविवार असल्यामुळे एक ते शॉप क्लोज होते, तिथे ते सावलीच्या ठिकाणी बसलेले ते दादा. पण आम्ही जाईपर्यंत ते हे झाले, म्हणजे म्हणतात ना त्यांनी ते म्हटल्याप्रमाणेच त्यांनी तसं केलं. जसं त्यांनी आम्हाला म्हटलेलं की मी जास्त वेळ इथे थांबणार नाही ताई, आणि ते तसंच हो, आणि ते तसंच झालं. आम्ही मठाच्या समोर बसलेले सिक्युरिटी काका होते, त्यांना विचारलं की तिथे अशी अशी व्यक्ती समोरच अपोजिटला तुमच्या बसलेली, जे शॉप बंद आहे, तुम्ही त्यांना बघितलं का वगैरे. ते म्हणाले आता मी कुठे एवढं लक्ष ठेवणार, मोठा रस्ता आहे, कुणाकडे लक्ष ठेवणार. तो म्हणजे जास्त तिथे क्राऊड नसतो त्या रस्त्याला, जिथे महाराजांचं मठ आहे तिथे. बरोबर. ते म्हणाले नाही मला नाही माहिती, म्हणे असं काही मला आठवत नाही किंवा मी कसं सांगणार तुम्हाला. खूप इथे म्हणजे जरी रहदारी नसली तरी जातेत असतात भरपूर माणसं, मी कुठे लक्ष देऊ. मग आम्ही खूप त्यांना म्हणजे त्या पूर्ण रोड वरती माझे मिस्टर एका साईडला शोधत होते, मी एका साईडला त्यांना शोधत होती. आणि अर्थात दुपारची वेळ होती, म्हटलं बघूया कुठे असतील, झाडाच्या सावलीला उभे राहिलेले, कुठल्या बिल्डिंग खाली उभे असतील वगैरे. पूर्ण एरिया आम्ही शोधला तिथे, सामान माझ्या हातातच होतं, आम्ही दोघं जण शोधत होतो त्यांना, पण नाही म्हटले ते. आणि ती एक शेवटी आहे ना, मनाला एक म्हणतात ना एक हुरहुर राहिली म्हणा किंवा एक चटका लागला की अरे महाराजच आलेले आणि आपण ओळखून, म्हणजे म्हणतात ना त्यांनी आपल्याला तेवढा वेळ देखील दिला नाही. आम्ही मागत होतो वेळ की एवढ्या वेळ, आम्ही बोलल्याप्रमाणे त्याच वेळेमध्ये गेलो सुद्धा, पण त्यांच्या म्हणजे त्यांनी जसं आम्हाला सांगितलेलं त्याप्रमाणेच ते तीच गोष्ट तशीच झाली. सत्यतेतच उतरली. आम्हाला वाटलं ते थांबतील दादा ऍटलीस्ट. ते म्हणाले त्यांच्या फॅमिलीसाठी ते स्वतः एकटे इथे जेवणार नाही, कारण रोज इथे अन्नदान होतं मठात, त्यांना स्वतः पुरतं नको, ते त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी हवंय करून. आणि ते तिथून म्हणजे कुठे आम्ही शोधत होतो त्यांना वेड्यासारखं, पण कुठेच नाही दिसले आम्हाला. आणि ते खूप वाईट वाटलं माझ्या मनाला की अरे आपण एवढं सगळं ह्यांच्यासाठी आणलं, आणि मी महाराजांच्या मठाच्या समोर उभे राहून, म्हणजे महाराज म्हटलं आमच्या मनात असलं काही नव्हतं, फक्त मदत करावी एवढंच एक होतं. आणि बघा ना, आम्ही म्हटलं हे बघा हे ते म्हणाले दादा, त्या हिशोबाने आम्ही सगळं सामान घेऊन आलोय आणि आता काय करणार म्हटलं. आता हे म्हटलं माझे मिस्टर म्हणाले की काही नाही, आपण हे काही घरात वापरायचं नाही सामान, ज्या गोष्टींसाठी आणलेलं ना त्याच गोष्टींसाठी हे सामान गरजू व्यक्तींना तू दान कर. एक अशी गरजू व्यक्ती बघ की तिला दान केलं तर म्हणजे आपल्याला त्या दादांना दिल्यासारखंच आहे. बरोबर. तर तिथे एक अजून एक स्टेशनला मठ आहे आमच्या जवळ, तिथे गजरेवाल्या माझ्या मावशी बसलेल्या, मग त्यांना मी जाऊन ते दिलं. बर. ते म्हणे का ग बाई आज का दिलंस मला एवढं सगळं तू. त्याही आश्चर्यचकित झाल्या की अरे न मागता, म्हणजे एवढं त्यांच्याही चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्यच उमटलं, खुश झाल्या त्या भरपूर. बर. आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले त्यांना. ध्यानीमनी नसताना मी पटकन घेऊन गेली ना तिथे, म्हटलं मठाच्या जवळ जे कोणी म्हणजे दिसेल त्यांना आपण देऊन टाकूया. त्या गजरेवाल्या मावशी माझ्या ओळखीच्या नव्हत्या, मी त्यांना दिलं. म्हणे का बाई देतेस, काय आज काही आहे का त्यांना असं, म्हणजे त्यांना असं वाटलं काय कोणाचं काय आहे का की मी दान का करते वगैरे. तर त्यांना मी घडलेली गोष्ट सांगितली. त्या मराठी नव्हत्या, साऊथवाल्या होत्या, पण त्यांना हिंदीमध्ये मी सांगितलं की असं असं झालेलं आहे आमच्या सोबत, महाराजांच्या मठासमोर आहे, मी काही खोटं बोलणार नाही. मग त्यांनाही खूप आनंद झाला, त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले मला. पण एकच मनाला एक वाईट वाटून राहिलं की महाराज होते समोर आणि आम्ही त्यांना ओळखू शकत, ओळखलेलं जवळजवळ, पण तो म्हणतात ना एकदा वेळ निघून गेली की आपण हाती काहीच उरत नाही. कसं झालं आम्हाला त्या ठिकाणी जाणं पण 10 मिनिटांसाठी इम्पॉर्टंट होत, ते करून आम्ही त्यांना दिलेला शब्द आम्ही पाळला. पण दादा जसे ते दादा म्हणालेले आम्हाला की मी जास्त वेळ ते थांबणार नाही करून, आणि शेवटी त्यांचं म्हणणंच खरं झालं. तर घरी येऊन महाराजांच्या पुढ्यात बसून मी माफी मागितली देवाऱ्यासमोर की म्हटलं महाराज हे बघा हे जे आहे ते याच्यावरती आमचा हक्कच नाहीये, जी शिधा आणली ती शिधा गरजू व्यक्तींनाच मी देणार, मी काही ह्याला हात लावणार नाही, काही याच्यातलं युज होणार नाही. तुमच्या नावाने आणलेलं ना, मग तुमच्याच नावाने बाहेर दिलं जाणार, त्याचं दान होणार. म्हणजे असा एक अनुभव, म्हणजे महाराज काय म्हटलं काय तुम्ही माझी परीक्षा घ्यायला जात, आणि मी थोडक्यासाठी म्हणतात ना थोडक्यासाठी नापास झाले. थोडका एक क्षण असतो आणि तो क्षण जर गेला निघून तर त्याला काही अर्थ होत नाही, अर्थच राहत नाही. तसं झालं आणि ती एक रुकरुक
अजून पर्यंत मनाला लागून राहील. नाही ताई, परत अजून एकदा संधी येईल ताई, तशी येईल तुम्हाला. हो हो तुमचा आशीर्वाद असू दे माझ्यासोबत. येणार ना ताई, इतकं आपण मनापासून करतोय ना तर येणार, परत संधी येणार. स्वामींना बोलत राहायचं. नाही नाही, ती संधी हुकली तरी मी आपलं छोट्या स्वरूपामध्ये अन्नदानाचं चालूच ठेवलंय. जसं मला शक्य होईल तसं झेपेल तसं मी अन्नदान करत असते गरजू व्यक्तींना. ती सल आहे मनामध्ये. हो हो, ते मी थांबवलेलं नाहीये. त्याच्यासाठी मी कुठलं जातपात बघत नाही की बाबा ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे का नाही. गरजू आहे ना एवढंच बघितलं जातं. आणि मला असं वाटतं ज्याचं पोट भरलंय त्याला का द्यावं आपण. जी व्यक्ती दोन वेळेसाठी संघर्ष करते तिला दोन वेळेचं मिळायला पाहिजे. अशा व्यक्तींना जर आपण अन्नदान केलं तर ते नक्कीच श्रेष्ठ दान म्हणून ठरेल. नक्कीच ना ताई, महाराजांची सेवा तर चालू आहे. पण महाराज केव्हा खुश होतं, जेव्हा आपण फार काही नाही 10 जणांना नाही पण 1 जणाचं जरी पोट भरायला आपल्याला महाराजांनी लायक बनवलं. हो ना, नक्की. आणि एक एक टायमाचं जर आपण त्या व्यक्तीला देऊ शकलो जे काय आपल्या इच्छेप्रमाणे जे आपली इच्छा असेल इच्छाशक्तीनुसार आपण जे काही त्यांना दान करू शकलो हो हो तर ते केव्हाही चांगलंच. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हास्य उमटत ना ते तुम्ही कुठेही जा तिथे म्हणजे म्हणतात ना जास्त पैसे दिले तरी आपण तो आनंद कोणाचा हे नाही करू शकत, आनंद विकत घेऊ शकत नाही. हो ना, नक्की. आणि मला असं मला नाही वाटत आहे की त्यासाठी काशी प्रयागला जायची गरज आहे किंवा पंढरपूरला जायची गरज आहे. जर विठोबा जर आपण समोरच्या व्यक्तीमध्येच बघितला ना विठोबा रखुमाई तर मला असं वाटतं की त्याचं तीर्थक्षेत्रही इथेच होईल. पंढरपूर इथे का नाही होणार, ते इथेच होणार. हो हो, किंवा आपण शिर्डीला जातो जर आपण समोरच्या व्यक्तीला साईबाबा समजलो तर शिर्डीमध्येच आहोत असाच फील येईल आपल्याला. हो ना, नक्की. पण काही म्हणजे आपण माणसं अशी होत की तो विचार आपण त्या लेवलवर जाऊन करत नाही. आपल्याला नाही, आपल्याला शिर्डीलाच जायचंय, आपल्याला पंढरपुरातच जायचंय, तिथे देव भेटेल का नाही. माणसा माणसात देव आहे हो, आपण माणसा माणसातच देव बघत नाही आहोत. हो ना नाही तिकडेही जावं नाही असं नाही म्हणत आहे मी. पण आपण इथेच माणसामध्ये देव बघितला तर मला नाही वाटत की तीर्थक्षेत्री जाऊन परत तिथेही अन्नदान करा नाही म्हणणारच नाही मी. पण इथेही केलं तरी ते पुण्य आपल्याला इथे सुद्धा मिळू शकतं. हो ना असं मला वाटतं. म्हणून वाटला शेअर करावा अनुभव. खूप खूप जवळजवळ 1.5 वर्ष माझ्या मनात होतं की करायचं का. आज राहलच नाही आणि म्हटलं चला ताईंना आपण अनुभव शेअर करूया. हा, स्वामींची इच्छा झाली की आज तुम्ही शेअर करावी अशी. हो ना खूप छान ताई अनुभव तुमचा. हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याही असेच अनुभव असेल 88 06 49 06 या नंबरवर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.